आज काय अवस्था आहे महाराष्ट्रामध्ये एक एक घटना जर आपण बघितली दोनशे लोक बलात्कार करतायत चारशे लोक बलात्कार करतायत कुठनं हे नराधम आले आहेत कोणाचा पाठिंबा यांना आहे ही अमानवीय व्यवस्था कशी उभी राहते हा कोणाचा महाराष्ट्र आहे आम्ही तर म्हणतो छत्रपतींचा महाराष्ट्र छत्रपतींच्या महाराष्ट्रात ही अवलाद आली कुठून अरे रोज घडत आहे आणि हे घडल्यानंतर सरकारची याच्यावर काही प्रतिक्रिया आहे का काही प्रतिक्रिया नाही आहे केवळ घोषणा केल्या जातात शक्ती कायदा तयार करू युक्ती कायदा तयार करू भक्ती कायदा तयार करू इथे फक्त भक्तीच कायदा आहे दुसरा कुठला कायदा नाही या सरकारमध्ये सगळ्यांनी नेत्यांची भक्ती करायची मग त्यांना जी शक्ती मिळते ती आपण पाहतोच आहात रोज पण कुठेतरी आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की या सरकारमध्ये महिला असुरक्षित आहेत प्रश्न हा नाही आहे कोणी हा सवाल विचारू शकतो की पूर्वी घटना घडल्या नाहीत का होय घडल्या पण ज्या प्रकारे आज राजरोसपणे रोजच्या रोज या घटना घडतायत ही चिंतेची बाब आहे आणि त्याच्यावर कुठली कारवाई होत नाही ही त्यापेक्षा चिंतेची बाब आहे आणि मग अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी सरकारमध्येच दागी मंत्री असतील त्यावेळी अशा गोष्टींवर कारवाई होईल याची अपेक्षा तरी आपण कशी ठेवायची